विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेतील कर्तव्य भूमिती या विषयातील प्रश्न क्रमांक 14 त्यातील उपप्रश्न क्रमांक 1 हा इथे सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमध्ये पेपरला एकूण 4 प्रश्न विचारतात. त्यापैकी 3 प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात आणि ब विभागामध्ये घनभूमितीचा एक प्रश्न सोडवावा लागतो. ड्रॉइंग ग्रेड परीक्षेच्या पुस्तकात एकूण उपप्रश्नासह 22 प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची प्रॅक्टिस करणं, ते अनेक वेळेस सोडून पाहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने हे प्रश्न सोडवता येणार आहेत. एकदम सोप्या पद्धतीने हे प्रश्न कसे सोडवायचे हे मी येथे शिकवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी शीतल कुमार गोरे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. हे प्रश्न सोडवत असताना आपण काय काळजी घ्यावी ते आपण येथे पाहतोय. रचना करायला लागणारी सर्व उपकरणे निर्दोष व उत्तम दर्जाची असावीत. पेन्सिल टोकदार असावी. पुसट पण स्पष्ट रेखांसाठी 2H पेन्सिल वापरावी. ठळक रेषांसाठी HB किंवा 0.5 HB लीड असलेली क्लच पेन्सिल किंवा काळ्या पेनचा वापर करावा. नीट नेटकेपणा व काटेकोरपणा याकडे विशेष लक्ष द्यावे. आकृती रचनेच्या कोणत्याही रेषा वा खुणा खुडू नयेत. आकृतीची नावे व मोजमापे योग्य जागी नीट स्पष्ट लिहावीत. दिलेला प्रश्न बारकाईने वाचून घ्यावा. कच्ची आकृती काढून कृतीक्रम करावा व नंतर आकृती काढावी. केलेल्या रचनेची कृती लिहायची नसते. विभाग अ व ब यासाठी उत्तर पत्रिकेच्या दोन्ही बाजूचा उपयोग करावा. मुख्य आकृती पेन्सिलने किंवा काळ्या पेनने ठळक करावी. या सर्व नियमांचे पालन हे प्रश्न सोडवताना आपण करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनला ऑल क्लिक करा. व्हिडिओ आपल्याला आवडले, प्रश्न आपल्याला समजले तर लाईक करा आणि शेअरही करा. विद्यार्थी मित्रांनो, आजचे हे भूमितीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे कंपास, स्केल म्हणजेच पट्टी, कोनमापक आणि पेन्सिल या भूमितिक साहित्याची आवश्यकता लागणार आहे. चला तर मग सुरुवात करूया, प्रश्न पाहूया. प्रश्न अशा प्रकारचा आहे. प्रश्न 14वा उपप्रश्न क्रमांक 1. 9 सेंटीमीटर बाजूच्या समभुज त्रिकोणात 3 वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या 2 बाजू स्पर्श करून शेजारच्या वर्तुळांना स्पर्श करेल. अशा प्रकारचा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये 9 सेंटीमीटर लांबीची त्रिकोणाची पायाची बाजू दिलेली आहे. ती आपण इथे काढून घेतलेली आहे. इथं नाव दिलं आहे बी आणि इथे सी. इथे 9 सेंटीमीटर लिहिला आहे. यानंतर बी बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवायचं आहे आणि सी इतकं अंतर घेऊन त्याला वरच्या दिशेला एक कंस करायचा आहे. त्याच अंतराने सी बिंदूतून त्या कंसावर दुसरा कंस करायचा आहे. दोन्ही कंस एकमेकांना छेदले तिथे बिंदू घ्यायचा आहे. तो बिंदू आणि सी बिंदू जोडायचा आहे. याला आपण नाव द्यायचं आहे ई. आता ई आणि बी जोडायचा आहे या पद्धतीने. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बी हा जो ABC हा जो कोण आहे तो दुभागायचा आहे. म्हणजे त्याचे समान 2 भाग करायचे. त्यामुळे इथे एक मी कंस केला आहे. कंस करण्यासाठी कंपासमध्ये अंदाजे अंतर घेतलं. इकडे पण त्याच पद्धतीने कंस केला. आता या कंसाने AB रेषेला इथे छेदले आणि BC रेषेला इथे छेदले. इथे पॉईंट मिळाले. त्या पॉईंटवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा. त्या कंसाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर अंदाजे कंपासमध्ये घ्या आणि असा कंस करा. त्याच अंतराने दुसऱ्या बिंदूतून त्या कंसावर कंस करा. हीच कृती इकडे करून घ्यायची आहे. इथे दोन्ही ज्या कोण दुभाजकाच्या रेषा आहेत एकमेकीला छेदून गेल्या आहेत. इथे पॉइंट मिळाला आहे. त्याला नाव दिलंय ओ. आणि आता ए आणि ओ जोडायचे आहेत या पद्धतीने. आता प्रत्येक कोण दुभाजकाच्या रेषा इथे छेदून गेल्यात पा. इथे M नाव द्यायचं, इथे N द्यायचं आहे आणि इथे EL द्यायचं. शक्यतो बिंदू जवळ नाव द्या, म्हणजे लक्षात येते कुठल्या बिंदूला काय नाव दिलंय. आता आपल्याला
OMB हा कोण दुभागायचा आहे, तुम्ही OMC दुभागला तरी चालेल, आपण OMB दुभागू. यम बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा, कंस करा, कंस केल्यानंतर कंपासमध्ये अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, जो कंस केलाय त्याच्या, आणि कंस करा. असे ही कृती तुम्हाला अनेक वेळेस करावी लागणार आहे. याला व्यवस्थित जोडून घ्या रेषेच्या मदतीने. पहा इथे तुम्हाला बीओ रेषेला ही रेषा इथे क्रॉस झाली. पहा इथे नाव द्यायचं आहे O1. आता आपल्याला एक पी बिंदू मिळवायचा आहे. O1 वर कंपासचं लोखंडी टोक टेकवा, खालच्या दिशेला कंस करा. या पद्धतीने दोन्ही कंस BC रेषेला छेदलेत. पहा इथे अचूक लोखंडी टोक टेकवा कंपासचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, खालच्या दिशेला कंस करा. दुसऱ्या या बिंदूतून त्या कंसावर दुसरा कंस करा. दोन्ही कंस एकमेकाला जिथे छेदलेत तो बिंदू ठळक करा आणि याला डॉट रेषेने असं जोडून घ्या. ही डॉट रेषा BC रेषेला जिथे छेदली तिथे बिंदू मिळाला P. आता OP इतकं अंतर घ्यायचं कंपासमध्ये आणि इथे सर्कल काढायचा. या पद्धतीने एकदम करेक्ट सर्कल आलाय. आता आपल्याला दुसरा वर्तुळ इथे काढायचा आहे, तिसरा इथे काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला केंद्रबिंदू घेणं महत्वाचं आहे. मग एकदम सोपी पद्धत आहे. पहा ओवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा, O1 इतकं अंतर घ्या आणि इथे असा एक सर्कल काढा. सर्कल काढल्यामुळे काय झाले पहा, याने या सर्कलने या रेषेला इथे दुभागला, इथे O2 आणि इथे O3 हे केंद्रबिंदू मिळाले. आता OP इतकं अंतर घ्यायचं कंपासमध्ये आणि हे वर्तुळ काढायचे आहे. आधी चेक करा. हे सुद्धा बरोबर आले. आता तिसरं, आता हे सुद्धा सर्कल एकदम करेक्ट आलं. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपं उदाहरण आहे. पहिल्या स्टेपपासून आपल्याला एकदम सजग राहून अचूक अशी कृती करायची आहे. जर तुमची पहिली स्टेप चुकली तर पुढचं उदाहरण चुकणार आहे, तिसरी स्टेप चुकली तिथून पुढचं चुकणार आहे. पण प्रत्येक स्टेप महत्वाची आहे. अचूकपणे काम करा. आपलं हे साहित्य देखील चांगल्या क्वालिटीचं हवंय. आजचा हा प्रश्न आपल्याला जर समजला असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया त्याच्या पुढच्या भागामध्ये. थँक्यू.